आता आपल्या समोर येते डान्सच्या मोहिनीनं सगळ्यांची नजर खेळवून ठेवणारी आणि मागच्या आठवड्यात परफॉर्मन्स ऑफ द डे मिळवणारी मास्टर सोनियाची कलाकार अष्टपैलू पूजा। मास्टर देवेंद्रनी मला चॅलेंज दिलंय, त्याचं नाव आहे तेरा ताली। हा डान्स फॉर्म राजस्थान मधला आहे आणि कमार जी जमाती आहे ती लोक फेस्टिवलला त्यांचा भक्तिरस प्रेझेंट करण्यासाठी वापरतात। आणि यामध्ये हा डान्स फॉर्म करताना आपल्या अंगावर 13 टाळ लावलेले असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकाराने वाजवल्या जातात। तर प्रॅक्टिस करताना मीच स्वतःला खूप मारून घेतलंय, त्यामुळे चूक झाली तरी दुसऱ्यांना ओरडायची काही गरज नाही। सो क्यूट। विचारूयात मास्टर्स ना, मास्टर देवेंद्र तू मगाशी म्हणालीस 13 टाळ आहेत, ते दाखव जरा। 4 4 8 9 10 11 12 13 राईट, व्हेरी गुड। तू बसल्यानंतर जे काय केलंस ते एक्स्ट्रीम 101% सुपर होतं। ओके, थँक्यू। तू एक ते मंजिरा घेऊन फिरवलीस, कुठे लागलं का हाताला, खांद्याला, डोक्याला वगैरे? हो लागतं। हां, कारण की ते लागल्याशिवाय काही होत नाही। पण तू घेतलेल्या एफर्ट्सबद्दल रिअली पुन्हा एकदा तुझं अभिनंदन। कीप इट अप। थँक्यू। पूजा, तू ते स्टाईल अटेम्प्ट करून जे काही प्रॉप्स वापरून हेड बॅलन्सिंग विथ सो मेनी पॉट्स, ते दिसायला एवढं एनर्जेटिक नसतं, बट टू डू इट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग। आणि पूजाने ते चॅलेंज घेतलं आणि तिच्या करिअरसाठी पूजा ऑल द बेस्ट, व्हेरी वेल परफॉर्म। कीप इट अप। क्रांत किटित काकड धिकटित काकड धा, क्रांत किटित काकड धिकटित काकड धा, क्रांत किटित काकड धिकटित काकड धा धा धा। तबला तोड़ परफॉर्मन्स पूजा, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय। 13 ताली त्याचा जो मेन त्याचा भाग होता, तर तो एक वेगाने तो फिरवून मारणं, हा त्याचं भान ठेवून, त्याचा ताल ठेवून, पुन्हा त्याच्यात तिने कमान घातली, बऱ्याच गोष्टी केल्या, त्यामुळे खूप 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 जास्त अभिनंदन, खूप जास्त अभिनंदन। थँक्यू मास्टर सोनिया। पण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरने त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला। ग्रँड मास्टर, तुझ्या राजस्थान सारख्या रंगाने आणि परंपरेने नटलेल्या ठिकाणचे नृत्य केलंस तू, आणि मला असं वाटतं एंट्रीज तुझी इतकी माइंड ब्लोईंग होती, म्हणजे पूजा अशी उभी होती आणि एक सेकंदामध्ये गाणं सुरू झालं आणि पूजा अशी झाली, आणि तेच बघायला इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं, आणि खरोखरच
तेवढंच करायला लोकांना मला वाटतं महिनोन महिने जात असतील, आणि ते तू एवढ्या रिहर्सलमध्ये कसं केलंस ते तुझं तुला माहिती. आय थिंक तू या स्टेजवरची चॅलेंज क्वीन आहेस. चॅलेंजेस घेणं आणि त्यांना निभावणं हे कोणी तुझ्याकडनं शिकावं खरोखरच. यू हॅव कम अ लॉंग वे अँड आय थिंक यू हॅव अ लॉंग 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 वे टू गो. खूप खूप शुभेच्छा. सो स्वीट. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर चॅलेंज क्वीन, उत्तम डान्सर आणि उत्तम कलाकार, ही पूजा म्हणजे सगळ्या क्वालिटीज आहेत पूजामध्ये. पूजामध्ये अजून एक क्वालिटी आहे जी आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती नसेल. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, बघूया. अस्मिता चित्र अकॅडमी ही खास मुलांसाठी मी जवळजवळ 7-8 वर्षांपूर्वी सुरू केली. तसं निगडीला ज्या वेळेला आम्ही पहिल्या प्रथम शिबिर घ्यायचं ठरवलं त्यावेळेला खरं तर पूजा दिसली आम्हाला आणि तिला अभिनयाची, डान्सची आणि सगळ्याच कलेच्या सगळ्या क्षेत्राची खूप मनापासूनची आवड होती. ह्या संपूर्ण जो काही दांडगी मुलाचा जो काही त्यांनी तिथे उपक्रम केला होता एक वेगळ्या प्रकारचा, तो खूप चांगल्या प्रकारे राबवला गेला. तिच्या बाबतीत एकच गोष्ट महत्त्वाची सांगता येईल म्हणजे तिची मेहनत करायची तयारी असते, कष्ट घ्यायची तयारी असते, पण महत्त्वाची गोष्ट शिस्त. त्या बाबतीत जरा थोडी पोरगी कमी पडते तेव्हा त्याच्याकडे तिने लक्ष दिलं पाहिजे. ती कधीही मुलगी वेळेवर येत नाही आणि हिच्या तिला जर असं रागवलं ना की काय का उशीर का झाला तर प्रत्येक वेळेला वेगवेगळं कारण असतं. डान्स महाराष्ट्र डान्स हे आता हे पर्व संपेल त्याच्यात ती यशस्वी होईल, पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे पर्व संपल्याबरोबर तिच्यासमोर सगळ्या संधी हात जोडून उभ्या राहणार आहेत असं तिने समजायचं नाही. तिने हेच समजायचं की ह्याच्यातनं मला जे काय मिळालं आहे ते मी माझ्या पुढच्या माझ्या करिअरमध्ये मी त्याचा कसा उपयोग करेन, तो प्रवास शेवटपर्यंत यशस्वीपणे नेणं हे निव्वळ तिच्या हातात आहे. पूजा, तुला या सगळ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझं स्वतःचं, पालकांचं आणि आमचं सुद्धा अकॅडमीचं नाव काढणं हे निव्वळ तुझ्या हातात आहे. मनापासून शुभेच्छा. वा पूजा, कसं वाटलं सरप्राईज? खूप मस्त. वा पूजा, किती छान. म्हणजे अष्टपैलू अष्टपैलू म्हणजे हे किती पैलू झाले. आता ही डान्स सुंदर करते, गाणं गाऊन दाखवलंय, अभिनयाची जाण आहे, म्हणजे सर्वच आहे की खूप छान. आणि मला असं वाटतं की आज तुझ्याकरता आणि आम्हा सर्वांकरता सगळ्यात मोठी टीप खरोखरच स्मिताताईंनी दिली आहे आणि ती म्हणजे आपण किती प्रगती करतो, किती करू शकतो ह्याला कधीच अंत नसतो, कारण त्याचं ते शेवटचं स्थान येतच नाही आणि यायला आपण द्यायचंच नसतं. त्यामुळे ते तुम्ही सगळ्यांनी जरूर लक्षात ठेवा. खूपच आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच आपल्याला ही टीप देऊ शकतात आयुष्यामध्ये, त्यामुळे ती आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवूया. आणि अशा तुझ्या वाटचालीकरता तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.